बातमी आहे अहमदनगर मधनं. अहमदनगर मध्ये एका मुलानं असा काही प्रताप केलेला आहे त्याच्या आईच्याच बाबतीत की ते पाहून खरोखरच अहमदनगर मध्ये किंबहुना सगळ्या महाराष्ट्रामध्येच स्मशान शांतता पसरली. असं नेमकं काय केलं या करंट्या मुलानं आपण पाहूया. 70 वर्षीय लक्ष्मीबाई आहुजांसाठी आता ही स्मशानभूमीच घर आहे. 6x4 फुटाची फाटकी चटई आणि अंग झाकण्यापुरते कपडे, एवढाच काय तो आजीचा संसार. गेल्या 3 आठवड्यांपासून अहमदनगरच्या स्मशानभूमीत राहणाऱ्या आजीची व्यथा ऐकून दगडालाही पाझर फुटेल. ज्याच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, पोटाला चिमटे काढून ज्याची भूक भागवली, त्याच पोटच्या मुलाने लक्ष्मीबाईंना जिवंतपणी स्मशानात आणून सोडलंय. कधी सोडलं तुम्हाला इथं? मला पण झाल्या 3 आठवडे. 3 आठवडे झाले आणि इथं बरं इथं का सोडलं मुलांनी? अगं किचन माझं बनत नाही, सुनलंय माझ्या आगाव आहे. सुरकुतलेल्या चेहऱ्यांवरचे भाव या माऊलीच्या मनातल्या दुःखाची जाणीव करून देण्यासाठी पुरेसे. स्मशानात अंत्यविधीसाठी येणाऱ्या माणसांकडे मोठ्या आशेने पाहणाऱ्या डोळ्यात नातवंडांच्या आठवणीने अश्रू उभे राहतात. पोराने वाऱ्यावर सोडलं तरी माऊलीच्या मनातली मुलाबद्दलची काळजी तसूभरही कमी झालेली नाही. मुलाच्या आर्थिक अडचणीची जाणीव तिच्या शब्दातून स्पष्ट जाणवते. फक्त भांडण होतात म्हणून दुसरीकडे कुठं सोय का नाही केली तुमची? नाही तर मग घराच्या इथे कुठं जवळ येतो स्मशान भूमीत तर सोय केली. खोली मिळत नाही, लई भाडे आहे बाई, 2000 5000. आता त्यांनी घरात जायचे तर भाडे भरायचे. जन्मदात्या आईला मृत्यूच्या उंबरठ्यावर सोडणाऱ्या मुलाचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र त्याच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही. नात्याच्या तराजूत आईपेक्षा पत्नीला झुकतं माप देणाऱ्या मुलाची निंदा तरी कोणत्या शब्दात करावी? दरम्यान प्रसारमाध्यमांनी आजीची व्यथा मांडल्यानंतर माऊली या सेवाभावी संस्थेने लक्ष्मीबाईंची जबाबदारी स्वीकारली. पांडुरंग रायकर, एबीपी माझा, अहमदनगर. तर जिवंतपणी मरण यातना म्हणजे नेमकं काय हे या आजींच्या उदाहरणावरूनच पाहायला मिळतं.